सब्सक्राइब करा इयत्ता दुसरी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला व बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 30 आणि 31, धडा क्रमांक 12 पाऊस फुले। याच्या अगोदर आपण भेळ ही कविता पाहिली होती। तुम्ही सगळ्यांनी घरी भेळ केली, वांग्याची भाजी केली, चहा केला, लिंबाचे सरबत केले आणि सगळ्यांनी मला छान छान व्हिडिओ सेंड केले। तुम्हाला सर्व मुलांचे अभिनंदन बरं का। तुम्ही छान शिकताय। आता यानंतर पाठ क्रमांक 12 पाऊस फुले। पावसालाच फुलाची उपमा दिलेली आहे आणि अशी छान पाऊस फुलाचा पाठ राजू तांबे या लेखकाने तुमच्यासाठी इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे। आपण सर्वप्रथम या पाठाचे वाचन करूया। चला सगळ्यांनी पुस्तक उघडा। पान नंबर 30, धडा क्रमांक 12 पाऊस फुले। मला वाटतं सगळ्यांनी पान उघडलं असेल। झालं सगळ्यांचं उघडून, आता आपण छान या पाठाचे वाचन करूया। तुम्ही हातामध्ये पेन्सिल घ्या आणि मी जे काही वाचत आहे त्या शब्दाच्या खाली तुमचं देखील बोट आलं पाहिजे आणि माझ्या बरोबर तुम्ही मनामध्ये पाठाचे वाचन करायचे। वाचन करत करतच आपण अवघड शब्दांचे अर्थ बघणार आहोत आणि पाठ शिकणार आहोत। ठीक आहे, सुरू करूया। धडा क्रमांक 12 पाऊस फुले। आज शनिवार, सकाळची शाळा। ससोबा लवकर उठला, शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अग आई सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग, अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं, खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई तुझ्या मिशा टोचतील ह मला। तूड तूड शेपटी हलवत आई प्रेमानं म्हणाली, अरे वेडूल्या ऐक तर। ससोबा कान ताठ करून ऐकू लागला। कान ताठ करून ऐकू लागला म्हणजे व्यवस्थित आई जे काही सांगतेय ते अगदी व्यवस्थित शांतपणे तो ऐकू लागला। आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय। आभाळ भरून आलंय म्हणजे पावसाचे काळे काळे ढग आकाशामध्ये जेव्हा येतात तेव्हा सगळीकडे अंधार पसरतो। आता पावसाळी दिवस चालू आहेत, तुम्हाला माहित आहे पाऊस पडायच्या अगोदर आकाशात अंधार येतो, म्हणजेच काय आकाशात काळे काळे पावसाचे ढग येतात, हो की नाही? त्याच्यामुळे सगळीकडे आभाळ भरून आल्यासारखं आपल्याला दिसतं। त्याची आई त्याला सांगतीये, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत। तुम्हाला माहितीये ना काळे ढग कोणते, पांढरे ढग कोणते? ज्या ढगांमध्ये पाणी असतं त्या ढगांचा रंग काळा असतो, त्या ढगांपासून पाऊस पडतो। आकाशात काळे ढग आले की समजायचं पाऊस आला। पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये पाणी नसतं, त्यामुळं ज्यावेळी आकाश पांढरे शुभ्र निरभ्र असते तेव्हा पाऊस पडत नाही। आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा। पहा, पाऊस पडायचा असेल तर आकाशात अशी वीज चमकते चमचम, तुम्ही लहान मुलं घाबरता एकदम, आहे की नाही? पण फार सुंदर असा प्रकाशाचा खेळ, विजेच्या प्रकाशाचा खेळ आभाळामध्ये आकाशामध्ये चाललेला असतो। मग ससोबाची आई ससोबाला सांगतीये, प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा। वीज चमकली की थोड्या वेळाने आवाज येतो आकाशातून धडाम धुम, छोटी मुलं पळत सुटतात आतमध्ये, हो की नाही? घाबरतात सगळेजण। अगोदर वीज चमकते आणि त्याच्यानंतर ढगांचा आवाज येतो। आता तुम्ही म्हणाल वीज कशी चमकते, तर आकाशामध्ये
हे जे काळे ढग आहेत जे पाणी घेऊन फिरतात सगळीकडे, ते ढग जोराने एकमेकांवर आपटले की त्याच्यातून वीज तयार होते आणि वीज तयार झाल्यानंतर ती लखलखते आकाशामध्ये आणि त्याच्यानंतर काही वेळानं ते ढग एकमेकांवर आपटल्याचा आवाज येतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, अगोदर लाईट पडते मग जरा वेळाने ढग वाजल्याचा आवाज येतो. मुलांनो, याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे. जसे तुम्ही मोठ्या वर्गांमध्ये शिकत जाल तसे तुम्हाला ते समजेल. कारण प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त मोठा आणि तीव्र असतो, त्यामुळे अगोदर प्रकाश येतो आणि त्याच्यानंतर आवाज येतो. ओके, तर मी काय तुम्हाला सांगत होते, आपण कुठपर्यंत आलो होतो. आई सांगतीये आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा. ढग गडगडतात हो की नाही. मग येईल पहिला पाऊस, पहिलाच पाऊस आहे हा. मग येईल पहिला पाऊस, गारे गार पाऊस. उन्हाळ्यामधील जो पहिला पाऊस असतो तेव्हा मस्त अशा गारा सुद्धा पडतात टपोऱ्या. तुम्ही लहान मुलं मोठी माणसं सगळी जण गारा खायला उत्सुक असतात. मग कोण ताट घेऊन जातं, कोण परात घेऊन जातं, कोण छत्री घेऊन जातं, काय मिळेल ते साधन घेऊन प्रत्येक जण जातं आणि गारा गोळा करतं आणि त्या गारा आपण खातो हो की नाही. तर असा गारे गार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. पहा पावसाला किती उपमा दिलेल्या आहेत. गारे गार पाऊस, पाऊस कसा आहे गारे गार. नंतर पाऊस कसा आहे रिमझिम पाऊस, पाऊस रिमझिम पडतो. पाऊस तडतड पाऊस, तडतड वेगानं जोरात मोठे थेंब पडतात त्याला तडतड पाऊस म्हणायचं. जो हलका पाऊस पडतो त्याला रिमझिम पाऊस पडाय म्हणायचं. मुसळधार पाऊस, मुसळधार पाऊस म्हणजे जो मोठ्याने पडतो, वेगाने पडतो, जोराचा पडतो, मग अगदी वारं सुद्धा वाहत असतं, जोराने पाणी सुद्धा येत असतं, पाऊस पडत असतो, त्याला म्हणायचं मुसळधार पाऊस. बघा किती उपमा झाल्या, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. ओके, चला पुढे जाऊया. कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला. बाबा दिसले, ससोबा जोरात पळत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट. ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला. काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. इथं छान चित्र आहे, ससोबाचे घर, ससोबाचे बाबा, आई, ससोबा, छान सगळे तिघेही पावसामध्ये भिजतायत, पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत, आनंद लुटतायत. तुम्ही लुटला का असा आनंद, लुटता ना. आईने धम्मक लाडू दिला तरी सुद्धा पावसात पहिल्या भिजून घ्यायचं बर का, आणि आईला सुद्धा न्यायचं भिजायला. का न्यायचं ते आपण पान नंबर 31 वर पाहूया. चला पुढे पान नंबर 31. घरी आई वाटच पाहत होती. घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला. आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारे गार भिजले. पावसात गारे गार भिजले म्हणजे काय, पाऊस तर थंड असतो, तो अंगावर पडल्यानंतर आपलं अंग गारगार पडतं, म्हणून तिथे म्हटलेलं आहे पावसात गारेगार भिजले. पावसात नाचले,
गाणी गायले. बघा या तिघांनी काय केलंय, छान पावसात नाचून घेतलंय, मज्जा आणि गाणी सुद्धा म्हटली आहे की नाही. पाऊस फुलात भिजताना, आता पाऊस फुल या ठिकाणी लेखक राजू तांबे यांनी पावसाच्या थेंबाला फुलाची उपमा दिली आहे. पावसाचे जे थेंब पडतात आपल्या अंगावर ते जणू काही फुलच पडतायत पावसाची. येते का लक्षात तुमच्या? फुल, थेंबांना फुल म्हटलंय. मग ही जी पावसाची फुलं अंगावर पडतायत त्याच्यात काय झालंय बघा. पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला. तर ससोबा काय म्हणतोय आईला? आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरमा गरम चहा, सॉरी इथं गरम गरम लिहिलंय, आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. बघा ससोबाने आईला काय म्हणतोय, बघ आई इतकं छान पावसात भिजल्यावर काय हवं? गरम गरम चहा. मला तर चहा बरोबर भजी सुद्धा कांद्याची खायला आवडेल बरं का. तुम्हाला आवडेल ना? पण ससोबांना काय हवाय? नुसतं चहा हवाय. गरम गरम चहा प्यायला पाहिजे मला, म्हणून मी तुला भिजायला आणलंय, असं ससोबा आईला म्हणाला. चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. बघा ससोबाची आई पण किती छान आहे ना. ससोबाला छान भिजून दिलं, त्याच्या मनातलं जाणून घेतलं आणि चिंब भिजलेला म्हणजे पूर्ण भिजलेला पावसात त्याला चिंब भिजणं म्हणायचं. ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, हो माझ्या लक्षात आलंय तुला चहा पाहिजे, कारण तू पावसात आता थंडीनं गारहटलायस, तुला गरम होण्यासाठी चहाचीच गरज आहे, असं आई त्याला म्हणते आणि त्याची आई त्याला चहा ठेवायला निघून जाते. ठीक आहे, आवडला धडा सगळ्यांना ससोबाचा? पाऊस फुले. कोणाला म्हटलंय फुलं? पावसाच्या थेंबांना पाऊस फुलं म्हटलेलं आहे. लेखक राजू तांबे यांनी सुंदर असा पाठ तुमच्यासाठी लिहिला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो पुन्हा पुन्हा वाचा, त्याचा आनंद लुटा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आता आपण याच्यावरच वर्ग कार्य सोडवूया. ठीक आहे, चला पाहूया वर्ग कार्य काय आहे रे. पाठ अगोदर मनातल्या मनात वाच, नंतर मोठ्याने वाच. मनातल्या मनात म्हणजे स्वतः वाचायचं. आता मी जे वाचून दाखवलं ते मोठ्याने वाचलं. मनातल्या मनात म्हणजे ओठ बंद करून मनातल्या मनात वाचणे, त्याला म्हणायचं मनातल्या मनात वाचणे. आपण जे काय वाचतोय ते शेजाऱ्यालाही ऐकवलं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं मनातल्या मनात वाचणे, ओठ बंद करून. ठीक आहे, एकदा मनातल्या मनात वाचायचं आणि त्याच्यानंतर मोठ्याने वाचायचं. ओके, चला सेकंड क्वेश्चन. जोड्या जुळवून लिही. पहा जोड्या जुळवायच्या आहेत अ गट आणि ब गट. अगोदर आपण अ गट वाचून घेऊया. काय आहे ओळीनं? ससूला ढग पाऊस चहा. ब गट मध्ये काय आहे? आल्याचा वेडूला काळे मुसळधार. आता कोणता शब्द कोणाशी संबंधित आहे आपल्याला धडा वाचून कळलेलं आहे. आता ससूला, ससुलाला काय रे याच्यातलं? ससुलाला आई काय म्हणते? वेडूल्या. कुठे वेडूला शब्द? दोन नंबरला. आता आपण मी पट्टी पेन्सिल ना तुम्ही जोडी लावायची आणि नंतर ती लिहूनही काढायची. ससूला वेडूला जोडी लावून टाकायची. ढग, ढग कसले आले आकाशामध्ये? काळे काळे ढग, ढग काळे जोडी लावून टाकूया. पाऊस कसा? पावसाला अनेक उपमा दिल्या होत्या, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, गारगार पाऊस, मुसळधार पाऊस, त्याच्यातलं इथं काय आलंय? मुसळधार पाऊस. जोडी लावून टाकायची, मुसळधार पाऊस. चहा, चहा मध्ये काय घालायचंय? आलं घालायचंय. पिताना तुम्ही चहा, मागच्या पाठामध्ये मी सांगितलंय चहा बनवताना काय घालायचं. चहा पावडर, साखर, गवती चहा, आलं, असा छान औषधी चहा करून प्यायचा. चहा आल्याचा लावून टाका जोडी सगळ्यांनी. ओके, जमलं सगळ्यांना?
छान, आता पुढे बघूया पुढचं कार्य. कोण ते सांगा, कोण ते सांगायचंय. इथे जागा थोडी लहान आहे पण मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही माझ्या बरोबर ऐकत ऐकत लिहायचंय. कोण ते सांग, चमकली. काय चमकली रे आकाशामध्ये? बरोबर, वीज. लिहून टाका वीज. व वला दुसरी वेलांटी. वी ज ज झाझाचा. वी ज छान. पुढे टपटप वाजला. कोण टपटप वाजला? पाऊस. लिहून टाका पाऊस. पला काना पा ओ स पाऊस. छान अक्षर काढा बर का तुम्ही. हा मला इथं काय कम्प्युटरच्या कर्सरनी एवढा छान अक्षर येत नाही, पण तुम्ही छान काढा. दचकला. कोण दचकला? ससोबा, ससूला. लिहून टाका ससोबा. स सो, सो म्हणजे चला एक काना एक मात्रा. सो बा. थोडं बा अक्षर मी खाली काढते, तुम्ही समजून घ्या. तुम्ही एका रेषेमध्येच काढा, ठीक आहे. ससो बा असं खरं लिहायचं नसतं, पण इथे जागा नाही त्यामुळे मी लिहिते. तुम्ही हा एक शब्द लिहायचा हा ससोबा. कोबी घेऊन आले. कोबी घेऊन कोण आले? बाबा. है की नाही? लिहून टाका बाबा. ब बला काना बा. आणि परत ब बला काना बा. बाबा. कोबी घेऊन कोण आले? बाबा. पुढे पावसात नाचले. कोण कोण नाचले रे पावसात? सगळेच नाचले. मग लिहून टाका आई बाबा ससोबा. लिहाल ना का? मी लिहू. लिहाल ना सगळे जण? शाबास. कोण कोण नाचले? आई बाबा ससोबा. लिहिलं सगळ्यांनी? सोपं आहे ना. आता पुढे प्रश्न आहे. ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांग. का नेलं रे? पावसात भिजायला, भिजण्याचा आनंद घ्यायला, आणखीन भिजल्यानंतर गरम गरम चहा प्यायला मिळेल म्हणून. मग काय लिहायचं तुम्ही इथं उत्तर? दोन्ही उत्तर लिहिता आलं पाहिजे. पावसात भिजण्याचा आनंद घेऊन आल्याचा गरमागरम चहा प्यायला मिळावा म्हणून ससुल्याने आईला ढकलत अंगणात नेले. राहील लक्षात सगळ्यांच्या? सांगू परत एकदा. पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी व भिजल्यानंतर आल्याचा गरम गरम चहा पिण्यासाठी ससुल्याने आईला अंगणात ढकलत नेले. सोपय. आई बाबांच्या मदतीनं हे उत्तर तुम्ही पूर्ण करायचंय. नाही आठवलं तर धडा वाचून उत्तर शोधायचंय. त्यातूनही नाही सापडलं तर तुम्ही मला कॉल करायचा, मी तुम्हाला सांगेन. ओके, व्हेरी गुड. पुढे पहा वाच आणि असे शब्द लिही. कसले शब्द आहेत रे? इथे चौकोनात लिहिलंय बघा. र ची गंमत. र हे अक्षर काही ठराविक अक्षरांना जेव्हा आपण जोडतो, जोडाक्षर करतो, त्यावेळी र लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणत्या? ते आपण इथे शिकायचंय. पहिले बघा त. त अधिक र. हा त अर्धा आहे. त चा पाय मोडला इथे, दिसते का सगळ्यांना? त्याला अर्धा त म्हणायचा. या त ला र जोडल्यानंतर त्याचा काय तयार होतो? त्र. दिसतंय सगळ्यांना? त ला र जोडल्यानंतर तयार होतो त्र. मग त्र हे अक्षर असणारे शब्द कोणते ते लिहायचे. इथे दिलाय मित्र. आणखीन शब्द ल्या पत्र. चला लिहूया आपण पत्र. मग आता सगळ्यांना कळलं का? त्र हे अक्षर त आणि र पासून बनलेले आहे. आणखीन शब्द चित्र. च चला पहिली वेलांटी ची त्र.
अजून त्र हे अक्षर कशात आहे? कात्रीला कलाकणा का, त्रला दुसरी वेलांटी, त्री लिहिताय ना सगळेजण? तुमच्याही आवडीचे शब्द तुम्ही लिहिले तरी चालतील, खूप सारे शब्द आहेत, मी आपले तुम्हाला सांगतेय थोडेसे, ठीक आहे? छत्री छ, त्रला दुसरी वेलांटी, त्री छत्री, शत्रु श, त्रला एक मिनट, श त्रला दुसरा उकार त्रु शत्रु, ओके। भरपूर शब्द असे 20-25 शब्द शोधून तुम्ही लिहायचे हा वही मध्ये लिहिताना। आता दुसरं, प ला र जोडायचा म्हणजे कुठे जोडायचा? बघा, प अर्धा त्याला र जोडायचा, तो कुठे द्यायचा? प च्या पोटातून जी उभी रेषा काढतो आपण आडवी, तिला र, तो र जोडला असा त्याचं होतो। प ला र प्र, प ला र प्र, प ला र म्हणजे प ला र जोडला, तयार झाला अक्षर प्र। कळतंय सगळ्यांना? मग प्र हे सुद्धा जोडा अक्षर आहे। मग प्रचे शब्द प्रकाश, आणखीन प्रताप, चला आपण लिहूया प्र, प ला र जोडा म्हणजेच प च्या पोटातून रेषा काढायची, प्र ता प, ओके। आठवतात तुम्हाला शब्द अजून? प्रकार, प्र का र, प्रज्ञा प्र, प ला र जोडा। तुम्हाला सुद्धा खूप सारे शब्द आठवत असतील, पण सगळ्यांचे शब्द मी इथे लिहू शकत नाही, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते शब्द लिहायचे आहेत, ओके। यानंतर टला र, टला र जोडायचा आहे आपल्याला, हो की नाही? मग टला ट अर्धा आणि त्याला र जोडला, तो कसा जोडायचा आहे? ट या अक्षराच्या खाली दोन रेषा आपल्याला या पद्धतीनं इथं दाखवले ना, या पद्धतीनं जोडल्या की तो झाला ट्र, ट्र टला र ट्र। बघा र जोडण्याच्या किती पद्धती आहेत। आता हिते जोडलाय तसा आपण प ला जोडू शकत नाही, प ला र कसा जोडायचा तुम्हाला वर शिकवलाय, त ला र कसा जोडायचा तीही पद्धत वेगळी आहे, येते का लक्षात सगळ्यांच्या? आता इथं ट ला र जोडायचा म्हणजे ट च्या खाली असे दोन कोण असणारे अशा रेषा काढायच्या आहेत, ओके। याला म्हणायचं ट्र, काय झाला उच्चारायचा ट्र, बघा त्र प्र ट्र, मग ट्र नी सुरू होणारा शब्द कोणता? ट्रक, बरोबर। आणखीन ट्रॅक्टर, ट्रॅ, माझी ट्र काढून घ्या, ट काढा, काढा सगळ्यांनी ट, ट्र त्याला र जोडा, ट्रॅ, ट्रॅ म्हणजे वर अर्ध चंद्र, ट्रॅ, ट ट क ला ट जोडायचा आहे, क अर्धा त्याला ट जोडायचा, ट्रॅक्टर ट्रॅक्टर झाला शब्द। आणखीन ट्रॉली, ट्र पुन्हा ट्र काढायचा, ट्र ला काना ट्रा, ट्रावर अर्ध चंद्र ट्रॉ ली, ल ला दुसरी वेलांटी ली, ओके। आणखीन ट्रम, ट्रम म्हणजे पेटी, ल्या ट्रम, ट्रम तात्या नाही बर का, ट्रम ट्र म। आणखीन तुम्हाला जे शब्द आठवतील त्या शब्द तुम्ही पुढे लिहायचे आहेत। आता पुढे, आता र जोडायची आणखीन दुसरी पद्धत, दुसरा अक्षर इथे आहे श, श शहामृगाचा, दिसतोय का सगळ्यांना? तो अर्धा आहे, मी तुम्हाला सांगितलंय खाली जी तिरकी रेषा आहे याचा अर्थ तो श, पोट फोडलेला श आहे, अर्धा श आहे। श ला र या कसा जोडायचा? तर श ला र जोडल्यानंतर अक्षर तयार होत श्र, कोणतं अक्षर होत? श्र। बघा पुन्हा एकदा आपण वाचन करूया, त ला र त्र, प ला र जोडला ट्र, ट ला र जोडला ट्र,
श ला र जोडला श्र, म श्र न सुरू होणारे शब्द श्रावण। तुम्ही सांगा येते का तुम्हाला? तुमच्या मैत्रिणीचं नाव असतं ना श्रावणी, चला लिहून टाकूया मग। श्रावणी श्रा, श्र श्र ला काना श्रा, व बाणातल्या न ला दुसरी वेलांटी नी, श्रावणी। दुसरा शब्द श्रम, श्र मला माहित आहे तुमच्याकडे सुद्धा खूप सारे शब्द आहेत, पण आपण आता इथे लिहितोय श्रम। नंतर श्रवण, मुलाचं नाव असत श्र, व बाणातला न श्रवण, जे ऐकतात त्यांना काय म्हणतात? श्रोता, ल्या शब्द श्रोता, श्र श्रला एक काणा एक मात्रा, श्रो तला काणा ता, बरोबर। आता पुढे पुढे काय रे? र अर्धा य ला जोडायचा आहे, तुमच्या लक्षात येते का? आतापर्यंत र पाठीमागे होता, आता र पुढे आलाय, मग पुढे येणार र। र ला य रिय, आता होत आपल्या धड्यामध्ये चमचमणाऱ्या शब्द होता की नाही, चमचमणाऱ्या र्या, काय झालं रे? र चा उच्चार आधी होतोय। आता श्रावण मध्ये बघा श्र, श्र आधी उच्चार कशात झाला? श चा आणि नंतर र चा, ठीक आहे? अगोदर येणारा र आणि नंतर येणारा र, हे उच्चार जाणीवपूर्वक ऐकायचंय। पहिलं काय आपण पाहिलं? ट्र, ट्र ट चा उच्चार आधी आला, श्र श चा उच्चार आधी नंतर र आला, तसं इथं र्य र्य असणाऱ्या र्या, आधी उच्चार कोणाचा होतोय? र चा नंतर य चा, मग आपण ओळखायचंय तर र ला य जोडायचंय, म्हणून अर्धा र अगोदर घ्यायचा, इतका वेळ आपण पुढचं अक्षर अर्ध घेतलं होतं, आता इथं अर्धा र आधी र ला य जोडायचा, मग काय झाला? र्य। बघा या शब्दामध्ये पहिला चमचमणाऱ्या है की नाही, आणखीन कुठला शब्द तयार होईल? असणाऱ्या, चला लिहूया आपण अ स नाऱ्या, र ला य, अ स गडबड करू नका, न ला का ना ना, र अर्धा म्हणजे आडवी रेषा, लक्षात ठेवायचं, ठीक आहे? आधी र जोडायचा म्हणजे आडवी रेषा, असणाऱ्या, जमलं सगळ्यांना? छान, आणखीन शब्द सांगा, येणाऱ्या, यावर एक मात्रा ये, बाणातल्या न ला काणांना आणि र अर्धा म्हणजे र चाडवी रेषा आणि या। तुम्ही जर धडे वाचले तर तुम्हाला असे खूप सारे शब्द सापडतील र जोडणारे वेगवेगळे, याच पाठामध्ये खूप सारे आहेत। र ला य जोडायचा आहे, आता इथे सुद्धा र पहिला आहे काय, पण हा जोडताना हा कुठे जातो? पुढील अक्षराच्या डोक्यावर जातो, रफाराच्या, त्याला आपण रफार असं म्हणतो, रफाराच्या रूपात जातो। र ला य जोडला, सूर्य सूर्य, चमचमणाऱ्या र्या, याचा उच्चार सॉफ्ट होतोय आणि सूर्य मधल्या रचा उच्चार सूर्य सूर्य, र र आपली जीभ गोल फिरतीये, चमचमणाऱ्या र्या, आपला र्या हा र असणाऱ्या मधल्या र म्हणताना आपला जिभेत जीभ कशी हलते याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या। बघा म्हणा असणाऱ्या र्या, दाताला किंचित जीभ लागून ती पुढे येते, दंतव्य असणाऱ्या चमचमणाऱ्या, ओके। आणि र ला य जोडताना जेव्हा तो र वर जातो, सूर्य सूर्य र सूर्य, दंत तालव्य असा हा र इथं होतो सूर्य। मग असे दुसरे शब्द सांगता येईल, कार्य कार्य, चला लिहा आपण शब्द लिहूया, कला काना का, अगोदर र येतो, अगोदर येणारा र हा याच्यामध्ये काय होतो?
रफाराच्या रूपामध्ये जातो कार्य. अजून शब्द सांगता येतील तुम्हाला, सूर्य, कार्य, धैर्य, ध धनुष्याचा, धवर दोन मात्रा, धई, रिय, य काढायचा, य च्या डोक्यावर रफार द्यायचा, रफार म्हणजेच र जोडायचा, धैर्य कुठे द्यायचा, र य च्या डोक्यावर रफार च्या रूपातून द्यायचा. ओके, धैर्य म्हणजे काय, धाडस. ओके, जो धाडसी असतो त्याला धैर्यवान असं म्हणतो आपण. जमतंय सगळ्यांना, समजतंय ना? चला ओके, आणखीन भरपूर शब्द आहेत, तुम्ही पाठ वाचा, अंकलपी वाचा, त्याच्यातून र ला, र हे अक्षर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक अक्षराला जोडल्यानंतर ते कसे लिहायचं असते याचा सराव तुम्ही करायचा आहे. त्यासाठी वाचन भरपूर वाढवा, मग तुम्हाला ते जमेल. ओके, पुढील वर्ग कार्य बघूया. पहा इथं दोन चिन्ह दिलेली आहेत. आहेत का, दिसत आहेत तुम्हाला? मी त्या चिन्हांना गोल करते. हा चला पहा, दोन प्रकारची चिन्ह आहेत. एकदा या बाजूला दोन डॉट आहेत आणि तेच उलटे केलेले डॉट इकडच्या बाजूला आहे. मग या चिन्हाला काय म्हणायचं? ही चिन्ह असलेली पाठातील वाक्ये वाच. ठीक आहे, मग या चिन्हाला काय म्हणायचं? या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं बोललेली वाक्य या दुहेरी अवतरण चिन्हानं दाखवली जातात. या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. पहा, म्हणजे आपण जे काही बोलतोय हे जेव्हा तुम्ही लिखित स्वरूपामध्ये लिहिणार तेव्हा त्या वाक्याच्या पुढे आणि मागे, म्हणजे वाक्य सुरुवात जिथं होते तिथं पहिलं चिन्ह दिलं जातं. जे पहिले डॉट आहेत ते बघा, हे सुरुवातीला वाक्याच्या देतात आणि वाक्य संपल्यानंतर हा डॉट देतात, दुहेरी दुहेरी अवतरण चिन्ह. चला आपण धड्यामध्ये दोन चार दुहेरी अवतरण चिन्हाची वाक्य पाहूया. कोण कुठे बोलतंय तिथे पहा, सुरुवातीला बघूया. दोन नंबर चौळीतलं वाक्य बघा सगळ्यांनी. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला. अरे, म्हणालाच्या इथे एक चिन्ह दिसतंय छोटस एकच, याला काय म्हणतात? इयत्ता पहिली मध्ये तुम्हाला शिकवलंय, आठवतंय का सगळ्यांना? आठवतंय, वा शाबास, काही काही जणांना आठवलंय. याला म्हणायचं स्वल्पविराम. ओके, एक एकच चिन्ह जे आहे याला म्हणायचं स्वल्पविराम. आता या स्वल्पविराम म्हणाला, म्हणाला नंतर स्वल्पविराम आलं, त्याच्यानंतर आता आपण शिकलेलं चिन्ह आलंय बघा वाक्याच्या सुरुवातीला. ससोबा म्हणाला, काय म्हणाला, हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात आलंय. अग आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस, खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग, अजून रात्र आहे का ग आई. इथं ससोबाच्या तोंडचं वाक्य बोलून पूर्ण झालं म्हणून इथे दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे. दिसतंय का सगळ्यांना? पहा, सुरुवात कुठे झाली वाक्याची? तिथं पहिलं दुहेरी अवतरण चिन्ह, आणि ते चिन्ह पूर्ण कुठं झालं? जिथं त्याचं वाक्य बोलून झालं तिथं. येतंय लक्षात? याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह. या एका वाक्यातच अनेक विराम चिन्ह आली आहेत, ती तुम्हाला मी आता शिकवणार आहे. पहिलं शिकवलं मी तुम्हाला एक स्वल्पविराम, त्याच्या शेजारी दुहेरी अवतरण चिन्ह. आता त्या वाक्य बघूया. अग आई, सकाळ झाली. वाक्य, एक वाक्य ससोबाचं पूर्ण झालं म्हणून इथं जे टिंब दिलंय बारीक याला म्हणायचं पूर्ण विराम. कुठं द्यायचं असतं पूर्ण विराम? वाक्य पूर्ण झाल्यानंतर, वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी हे टिंब, म्हणजेच याला पूर्ण विराम असं म्हणतात. ठीक आहे, पुढे बघूया. तू कामाला लागलीस, लागलीस नंतर सुद्धा कोणतं चिन्ह दिलंय? बरोबर, पूर्ण विराम. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून, आता इथे वाक्य पूर्ण झालेलं नाहीये म्हणून इथं स्वल्पविराम आहे, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला,
प्रश्न विचारलाय ससोबाने आईला, कसा नाही उगवला? म्हणून इथं दिलंय प्रश्न चिन्ह। प्रकाश कसा नाही पडला ग? पुन्हा प्रश्न विचारलाय, प्रश्न विचारलाय हे करण्यासाठी तिथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। आणि विरामचिन्ह लक्षात घेऊन तुम्ही जर वाचायला शिकलात तर ते वाचन आणखीनच उठावदार होत। बघा, या विरामचिन्हांचा वापर करून मी ही तीनच वाक्य पुन्हा एकदा वाचते। सगळ्यांनी बोट ठेवायचं आणि या पद्धतीने वाचायला शिकायचं। हा, शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अग आई। थांबलाय तो अग आई नंतर, म्हणून स्वल्प विराम आहे तिथे। बघा, अग आई सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला? प्रकाश कसा नाही पडला ग? अजून रात्र आहे का गाई? प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा आणि दुहेरी वाक्य पूर्ण झालं त्याच्या तोंडातलं, म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह। समजतंय? किती चिन्ह शिकलो आपण? स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह। या पाऊस फुलांनी चिन्हांचा सुद्धा पाऊस पडलेला आहे। सगळ्या धड्यामध्ये ही सगळी चिन्ह आहेत। धडा वाचन करताना या चिन्हांना तुम्ही अंडरलाईन करा आणि तर गोल करा आणि चिन्हांचा अभ्यास जरूर करा। ओके, ठीक आहे, समजला सगळ्यांना पाठ? तर अशा छान या पाठाचा वाचन करून तुम्ही आनंद घ्या, चिन्हांचा सराव करा, अर्थ जाणून घ्या आणि या पाठाचा खूप छान असा आनंद तुम्ही लुटा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इयत्ता दुसरी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा। ओके, बाय बाय, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह। तोपर्यंत धन्यवाद।